तुमच्या मित्रांची मित्रांनो आतापर्यंत आपण सहाव्या वर्गाचा हिस्ट्रीचे व्हिडिओज बनवलेले आहेत विज्ञानाचे बनवलेले सहावी सातवी ना तर आपण सहाव्या वर्गाची हिस्ट्री हा विषय सुरू करतोय आणि आज त्याचा पहिला व्हिडिओ घेऊन आलोय मी हे बघा इतिहासाचा जो पहिला धडा आहे तो इतिहासाची साधने हा धडा आहे आणि मला वाटतं तो पाचव्या वर्गात पण झालेला आहे सहाव्या वर्गात पण झालेला आहे आणि सातव्या वर्गात पण दिलेला आहे तर त्याच्यावर आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे ऑलरेडी तर त्याला परत घ्यायची गरज वाटत नाही मला तर आता आपण इतिहासाच्या दुसरा धडा धड्याचं नाव आहे शिवपूर्वकालीन भारत शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना ज्या महान राजाने केली तो म्हणजे कोण तर शिवाजी महाराज तर शिवाजी महाराजांनी जेव्हा महाराष्ट्रात या महान साम्राज्याची निर्मिती केली त्यावेळेस महाराष्ट्रातील स्थिती काय होती आणि त्याच्या पूर्वी मध्ययुगीन भारतात कोणकोणते राजघराणे झाले कसे झाले इसवी सन पूर्व आठव्या शतकापासून तर शिवाजी महाराजांपर्यंत आपल्याला ते सगळं बघून घ्यायचं आहे मित्रांनो या पाठात आपण शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्तांचा अभ्यास करणार आहोत या काळात भारतामध्ये वेगवेगळ्या राजसत्ता होऊन गेल्या तर आता एक करून आपण सगळ्या राजसत्ता बघून घेऊ हे बघा मित्रांनो जेव्हा आठवा शतक होता तेव्हा बंगाल इथं आहे ना तर इथं हा जो एरिया दिसता सगळ्यात पाल घराणा होता कोणता घराणा होता पाल घराण्याची सत्ता होती इथं है ना आणि मध्य भारतात गुर्जर प्रतिहार होते कोण होते गुर्जर प्रतिहार ना शिकवत आहे दिसते प्रतिहार प्रतिहार है ना म्हणजे बंगाल आफ्रिकेत बंगालमध्ये पाल घराणा इथे प्रतिहार म्हणून सत्ता होती है ना हे चांगले घराणे होते त्यावेळेस ओके आणि पुढे जर आपण बघितलं तर हे जे प्रतिहार होता आणि पूर्ण गुर्जर प्रतिहार यांनी पूर्ण आंध्र प्रदेश इकडं पर्यंत सत्ता स्थापित केली होती हनुमान फूट वगैरे सगळ्यांना हरून इथपर्यंत केले होते कोण प्रतिहार यांच्यामध्ये नेहमी युद्ध व्हायचे पाल प्रतिहार खाली राजकूट यांच्यामध्ये नेहमी काय व्हायचे भांडण होत राहायचे बरं आठव्या शतकानंतर नवव्या आणि हजारव्या अकराव्या शतकापर्यंत भारतात उत्तर भारतामध्ये राजपूतांची सत्ता होती कोणाची होती राजपूत लोकांची ना पण त्या राजपूत लोकांमध्ये वेगवेगळ्या राजपूत लोकांची सत्ता होती या मॅपमध्ये तुम्हाला समजून येईल मित्रांनो इथं जर व्यवस्थित बघितलं आपण तर परमार चव्हाण गडवाल प्रतिहार तोमर सोलंकी चंदे सेन है ना अशा प्रकारचे राजपूत राजे होते इकडे या भारतात आणि त्यावेळेस महाराष्ट्रात चालुक्य राजघराणा होता कोणता राजघराणा होता चालुक्य हा राजघराणा होता मग यापैकी जे चव्हाण होते कोण चव्हाण हा नाव चव्हाण तुम्ही ऐकलेलं असेल पृथ्वीराज चव्हाण याच्यावर एक सिरियल पण आली होती ना पृथ्वीराज चव्हाण हा भारतात एक पहिला महान राजा असं म्हणतात म्हणतो आपण मग हा जो पृथ्वीराज चव्हाण होता याचा मोहम्मद घोरी हा मध्य एशियातून आलेला एक लुटेरा होता त्या तो लुटण्यासाठी भारतात आलेला होता आणि त्याने भारताला भरपूर लुटलं आपले इथे मंदिर जे मंदिर खाली करून टाकले असा हा मोहम्मद घोरीला दोन वेळा हरवलं कोणी हरवलं एक वेळा कोणी हरवलं पृथ्वीराज चव्हाणने ना पण माफ करून टाकलं काय करून टाकलं माफ करून टाकलं मोहम्मद घोरीला दोन तीन वेळा हरवून सुद्धा पृथ्वीराज चव्हाणने त्याला माफ केलं आणि शेवटा जेव्हा मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण हरवलं तेव्हा त्यांनी माफ केलं नाही भारतीय राजांच्या महानपणा म्हणता येईल की ते माफ करायचे पण तिकडून येणारे मध्य युरोपातून येणारे जे राजे होते ते कधी माफ करायचे नाही मग मोहम्मद घोरीने काय केलं बघा तर त्यांनी पृथ्वीराज चव्हाणला मारून टाकलं काय केलं पृथ्वीराज चव्हाणला मारून टाकलं ना त्याने चव्हाणच्या दुसरा होता 1892 मध्ये तो युद्ध झालेला होता आणि त्या युद्धात त्याने कोणी मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून त्यांना मारून टाकला बघा पृथ्वीराज चव्हाणनी मोहम्मद घोरीला दोन तीन वेळा चार वेळा माफ केलं 17 वेळा असं सुद्धा म्हणतात पण त्यांनी एकदाही माफ केलं नाही मोहम्मद घोरीने ना आणि मोहम्मद घोरीने जेव्हा पृथ्वीराज चव्हाण हरवलं त्यानंतरच भारतात सुलतान वंशाची सुरुवात झाली म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारत तेव्हाच परतंत्र्यात गेला सुरुवातीला है ना म्हणजे एक प्रकारे बाहेरील शासक इथं शासन करू लागले बरं पुढे काय झालं तर त्यावेळेस बेटा आपण 8व्या 9व्या शतकात बघतोय आपण गेलो आपण पृथ्वीराज चव्हाण होता त्याला मोहम्मद घोरीने हरवलं त्यावेळेस दक्षिण भारतात एक मोठा राज्य तयार झाला होता ना 8व्या 7व्या 8व्या शतकात ऍक्च्युअली चोघराणा हा फार जुना आहे पण त्यावेळेस 7व्या 8व्या शतकामध्ये किंवा 8व्या 9व्या शतकामध्ये है ना 8व्या 9व्या शतकामध्ये चोघराणा हा परत एकदम मोठा घराणा झालेला होता मोठा राजगृह झालेला होता मोठे सम्राट झालेले होते त्यांनी
अगर तेजू तेजू चोर लोग होते बेटा ते गुड़ा होते हैं ना इतने इथा होते हैं ना इथा होते हैं बेटा ये चोर चोर ये सब गलती से हाँ हाँ रेड है यहाँ ये कौन होते हैं चोर चोर का आदर्श नहीं होता ना ये श्रीलंका सुधा जिनको नेट होता चोर और लोग अपने काय के होता श्रीलंका ला सुधा जिनको नेट होता श्रीलंका नहीं तो इवन त्यांनी यादव लोकांचा काय ना तर यादव राजा भिल्लम पाचवा कोण भिल्लम पाचवा
भिल्लम भिल्लम नामक राजा भिल्लम भिल्लम पांचवा है ना यादव राजा भिल्लम पांचवा याची राजधानी कुठे होती औरंगाबाद जो देवगिरी इथे होती कुठे होती औरंगाबाद जो देवगिरी इथे होती कोणाची राजधानी कोणाची राजधानी भिल्लम पांचवा यादवाची राजधानी आणि त्यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे आपला विस्तार केला होता आणि इथे कृष्णा नदी आहे ही कृष्णा नदीच्या पलीकडे होती इकडे त्यांनी आपला विस्तार केला होता कोणी यादव राजांनी है ना यादव राजांनी म्हणजे मराठी भाषांसाठी यादव काळ हा सर्व सुवर्ण काळ मानला जातो है ना आपण काय बघतो शिवपूर्वकालीन भारत काय काय बघितलं आपण पाल बघितले ना आठव्या शतकामध्ये पाल होते गुर्जर प्रतिहार होते खाली राष्ट्रकूट होते है ना राष्ट्रकूटच्या बाजूला सिल्हार बघितलं मग सिल्हारला हरवून यादव आले है ना कशा प्रकारे तिथं वारंवार त्यांचे भांडण होत राहायचे ना आपण चोलास बघितले चोलास है ना खाली दक्षिण भारतात चोलास होते आणि त्यांनी पूर्ण दक्षिण पूर्व एशिया जिंकून टाकला होता है ना त्यांच्या आरमाला सोबत कोणी थांबायचं नाही म्हणजे एवढे मोठे मोठे राजे झालेले होते है ना बरं मग भारतात असे राजघराणे झाल्यानंतर मित्रांनो भारतात जे आक्रमणे झाली बेटा इसवी सन पूर्व पहिल्यापासून पल्लव किंवा युनानी लोकांनी आक्रमण केलं त्यानंतर कनिष्क आले है ना हे सगळे कुठून आले होते भारताच्या बाहेरून आले होते है ना आर्य लोक येऊन सुद्धा भारतातून बाहेरून आले होते तिथले मूल मूल भूमिपुत्र आहेत का नाही ते बाहेरून आले होते पण ते हे सगळे जे आक्रमण झाले ते भारतात कुठून झाले पूर्व भागातून हे नेहमी लक्षात ठेवायचं भारताचे आक्रमण झाले इकडून झाले वायव्य भागातून कुठून झाले वायव्य भागातून है ना इकडे तर हिमालय इकडून आक्रमण होऊ शकत नाही इकडे तर पूर्ण समुद्र इकडून पण आक्रमण होऊ शकत नाही मग एकच मार्ग उरतो म्हणजे तो हा इकडे पूर्ण अरब आणि युरोप आहे ना मग इकडून भारतावर आक्रमण व्हायला सुरुवात झाली आपण सहाव्या वर्गात शिकलोय भारतीय उपखंड त्याच्यामध्ये आपण शिकलोय इथं इथं पामीरचा पठार है ना हिंदू कुश पर्वत इथं आपण बघितलंय आणि इथे जे दोन खिंडी आहेत मुख्य है ना खेबर खिंड म्हणतो आपण त्या खिंडीतून आपल्या भारतावर आक्रमण झाले है ना वायव्य भारतातून बरं बघा महाराष्ट्रात राजपूत यादव अशा स्थानिक सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्यकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अमल बसवला है ना इकडे राजपूत होते तरी वायव्य भारतातून आपल्यावर आक्रमण झाले होते भारतावर है ना बरं त्याच दरम्यानच्या काळात अरब सत्तेचा उदय झाला कोणाचा उदय झाला अरब सत्तेचा मित्रांनो अरब सत्ता म्हणजे काय तर मुस्लिम धर्माची स्थापना झाली कोणी केली मोहम्मद पैगंबर यांनी केली है ना आणि अरब सत्तेचा उदय झाला आणि ही अरब सत्तेचा उदय बघता बघता त्या लोकांनी पूर्ण अरबस्तान जिंकून काढला आणि मग त्यांचा डोळा गेला भारतावर पुढे गेला भारतावर आता सांगितलं की मोहम्मद घोरी है ना मोहम्मद घोरीनी काय केलं तर पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला माफ केलं पण त्यांनी केलं का नाही केलं है ना ही त्यांची वृत्ती मग मोहम्मद घोरी बघितला पण त्याच्यापूर्वी मोहम्मद गझनी नावाचा एक राजा होता त्याने एवढं लुटलं भारताला पूर्ण मंदिरे लुटून खाली करून टाकले भारताचे है ना मग हे सगळे कुठून आले बेटा अरबस्तानातून आले अरबस्तान आताच्या अफगाणिस्तान इराण इराणालाही सुरू आहे तिकडे है ना भांडपणा मग तिकडून आले ते कुठून अरबस्तानातून है ना बरं बघा सातव्या शतकात किंवा केव्हा उभे झाला सत्तेच्या सातव्या शतकात ना आणि आठव्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम कोणी सर्वात पहिला कोणी अरबस्तानी किंवा मुस्लिम शासक म्हणून आपल्यावर आक्रमण करणारा कोण आहे मोहम्मद बिन कासिम हे लक्षात ठेवायचा पहिला आक्रमणकारी भारतावरचा अरबस्तानातून आलेला कोण मोहम्मद बिन कासिम कोण आहे मोहम्मद बिन कासिम बरं आणि या मोहम्मद बिन कासिमने कुठे आक्रमण केलं तर इथं हे बघा आता जो त्याने आक्रमण केला तो सिंधवर केला होता आणि हा जो सिंधचा भाग आहे तो सध्या पाकिस्तानमध्ये आहे इथं कुठे आहे पाकिस्तानमध्ये सिंध है ना त्या सिंधवर आक्रमण केलं आणि तिथे राजा होता दाही हे लक्षात ठेवायचा हा विचारला जातो प्रश्न वारंवार की जेव्हा त्याने आक्रमण केला तर कोणता राजा होता तर दाही नावाचा राजा होता दाही त्याला हरवलं मोहम्मद बिन कासिमने है ना 718 समथिंग आहे तिथे तिथं दिलेलं आहे बघू आपण ठीक आहे तर आणि त्याने सिंध हा जिंकला आणि तेव्हा भारताचा संबंध कोणाशी आला बेटा अरबांशी कोणाशी आला अरबांशी आला आणि पुढे पुढे भविष्यात ना मग तिथून त्यांची आक्रमण वाढतच गेली मग तुर्क तुर्क लोक आले इथं आक्रमण करायला अफगाणी लोक आले कोण आले अफगाणी आणि शेवटी आले मुघल ज्यांनी आपल्यावर 200 ते 300 वर्ष राज्य केलं मुघलांनी किती वर्ष राज्य केलं 200 ते 300 वर्ष राज्य केलं ना मग अशा प्रकारे त्यांचे आक्रमण आपल्यावर वाढत गेले बरं पुढे बघू आता त्यांचे आक्रमण कसं झालं ते बघायचं आपण है ना बघा इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली कोणत्या शतकात 11व्या शतकात है ना
त्याच्या पूर्वीचे मी सांगितलं की मोहम्मद खत्री हा 1030 है ना त्यांनी स्वर्ण मंदिर लुटला गुजरातच्या वगैरे है ना, म्हणजे 1800च्या पूर्वी आला होता, पण तो तुर्क होता का नाही, तो अफगाणी होता, अफगाणच्या वरच्या भागात होता, गजनी नावाचं क्षेत्र आहे अफगाणमध्ये, तिथला होता तो कोण, मोहम्मद गजनी है ना, मग त्यांनी काय केलं भारताला लुटलं है ना, बघा तिथं दिलं ते पुढे आले भारताच्या वायव्य सरहदीपर्यंत आले, कोण तुर्क, गजनीचा सुलतान मोहम्मद याने भारतावर अनेक सौर्या केला, या सौर्यात त्याने मथुरा वृंदावन तनोर सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटली आणि प्रचंड संपत्ती आपल्या बरोबर नेली, चोरा होता मोहम्मद गजनी, त्यांनी पूर्ण भारताला लुटलं बेटा, हे बघा वृंदावन मथुरा वृंदावन तनोर सोमनाथ, सोमनाथच्या हातापण मंदिर आहे, फेमस मंदिर आहे ना, तो मंदिर पूर्णपणे लुटला आणि जेव्हा ते लढायला लोक आले त्या लोकांना मारून दिलं, म्हणजे एकदम अत्याचार केला त्यांनी, कोणी मोहम्मद गजनी है ना, गजनीचा सुलतान म्हणतो स्वतःला मोहम्मद गजनी, त्यांनी भारताला लुटलं, केव्हा लुटलं 1000 समथिंग मध्ये 11व्या शतकात है ना, 1000च्या पुढे, बर पुढे त्यानंतर बेटा उत्तरे है ना, 1000च्या नंतर बघतोय मी, मोहम्मद गजनी आला त्यांनी लुटलं, त्याच्यानंतर उत्तरे सुलतान शाही आली, काय आली सुलतान शाही है ना, सुलतान शाही आली उत्तरेतील सुलतान शाही, हे बघा इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी, कुठला सुलतान आहे हा, घूर नावाचा एरिया अफगाणिस्तान मध्ये, तिथला सुलतान कोण, मोहम्मद घोरी, कोण आहे मोहम्मद घोरी है ना, याने भारतावर आक्रमण केले, मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले, भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाच्या कारभार पाहण्यासाठी त्यांनी कुतुबुद्दीन ऐबक नावाच्या माणसाला नेमणूक दिली, हा कुतुबुद्दीन ऐबक त्याचा गुलाम होता, कोण होता गुलाम होता म्हणजे त्याला पकडून आणलं होतं त्यांनी है ना, एखाद्या ठिकाणी युद्ध करायला गेलं असं दिसून त्यांना त्याला बंदी म्हणून आणलं होतं, कोणाला कुतुबुद्दीन ऐबकला, आणि शेवटी त्याच्याकडेच भारताचा कारभार दिला है ना, त्याच्याकडेच भारताचा कारभार दिला, कोणाकडे दिला बेटा कुतुबुद्दीन ऐबककडे, हा मोठं नाव आहे, कुतुब मिनारची निर्मिती त्यांनीच केली कुतुबुद्दीन ऐबक है ना, भारतात पहिली मस्जिद बांधणारा व्यक्ती तोच आहे कुतुबुद्दीन ऐबक, पढाई इतना झोपडा असं म्हणतो आपण त्याला है ना, पुढे शिकणार तुम्ही, तर हा आहे कुतुबुद्दीन ऐबक, आणि हा हा वारला कसा घोड्यावर बसून पोलो खेळताना है ना, घोड्यावर बसून पोलो खेळत होता, पोलो नावाचा खेळ असतो असा हॉकी सारखा, तो खेळता हा वारला कुतुबुद्दीन ऐबक है ना, मग हा कुतुबुद्दीन ऐबक कडे कोणी दिली सत्ता, मोहम्मद घोरी यांनी सत्ता कोणाकडे दिली, कुतुबुद्दीन ऐबक कडे है ना, भारताची सत्ता, आणि या मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चौहानांनी 17 वेळा हरवलं, किती वेळा हरवलं 17 वेळा, माफ करून टाकलं, पण त्यांनी माफ केलं का नाही, तराईच्या दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चौहान हरले आणि त्यांनी त्याला मारून टाकलं, पृथ्वीराज चौहानला ना महाराजाला, अशा प्रकारे होते लोक मोहम्मद घोरी, त्यांनी कुतुबुद्दीन ऐबककडे आपली सत्ता दिली है ना, 1206 मध्ये, तेव्हा 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली है ना, मोहम्मद घोरी 1206 ला वारला आणि त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकने भारताच्या प्रदेश स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली है ना, ऐबक हा मूळचा कुठला होता, गुलाम होता है ना, काय होता गुलाम होता, तो दिल्लीचा सत्ताधीश बनला, काय म्हणला तो दिल्लीच्या सत्ताधीश, आपल्या भारताची राजधानी दिल्ली, तिथला सत्ताधीश कोण बनला कुतुबुद्दीन ऐबक, आणि हा 1210 मध्ये पोलो खेळताना वारला, पोलो खेळताना घोड्यावर बसून तो वारला, कोण कुतुबुद्दीन ऐबक है ना, मग कुतुबुद्दीन ऐबक नंतर सुलतान शाही मध्ये वेगवेगळे राजे झाले, कोणकोणते, अल्तमस झाला त्यानंतर, कोण झाला अल्तमस, अल्तमसची मुलगी होती कोण, रजिया, ही भारतातील पहिली सुलतान, पहिला सुलतान कोण, रजिया सुलतान, मोठं नाव आहे रजिया सुलतान म्हणतो आपण, रजिया सुलतान असं नाव म्हणतो आपण है ना, दुसरी त्यानंतर रजिया सुलतान, ठीक आहे, त्यानंतर रजिया सुलतान नंतर त्याचा सेनापती होता बलबन, हा तो झाला राजा, याने बलबन एकदम खतरनाक माणूस होता, हे शिकणार तुम्ही पुढे है ना, त्यानंतर अलाउद्दीन खिलजी वंशाची स्थापना झाली है ना, अलाउद्दीन खिलजी, त्यानंतर मोहम्मद तुगलक वंशाचे फिरोज शाह तुगलक नावाच्या खिलजीचा सेनापती होता, त्यांच्या जागेवर तो बसला असं सुरू होता है ना, तर तुगलक घराला आला है ना, त्यानंतर मोहम्मद तुगलक फिरोज तुगलक हे तुगलक राजे झाले, त्याच्यामध्ये मोहम्मद बिन तुगलक हा एक वेळा तुगलक म्हणतो त्याला आपण, वेळा तुगलक त्याचे निर्णय कसे होते है ना, पागासारखे निर्णय घेतले नाही एकदम, ते पुढे बघू आपण, त्यानंतर जे आले ते इब्राहिम लोधी, कोण इब्राहिम लोधी, आणि या लोकांनी भारतावर राज्य केलं, या सुलतानांनी काय केलं भारतावर राज्य केलं है ना, बर पुढे बघू, त्यानंतर त्यावेळेस हे सगळं सुरू असताना
म्हणजे आपण जे सांगतो मी सुलतान 1193 ला मोहम्मद घोरी ने पृथ्वीराज चम्मालला हरवलं, 1210 ला कुतुबुद्दीन ऐबक मारला, त्यानंतर अल्तम मोहसना जिया बलबन है ना, खिलजी तुगलक इब्राहिम लोदी, हा सगळा जो कालखंड होता बेटा तो 1193 तर 1526 पर्यंत मानू आपण, कारण 1526 ला पानिपतचा पहिला युद्ध झाला है ना। मग या सगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे राजे झाले, कुठे उत्तर भारतात, कुठे झाले बेटा उत्तर भारतात, कुठे झाले उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात, त्यावेळेस काही साम्राज्य निर्माण झालेले होते। पहिले आपण बघितलं चोल वगैरे, त्यानंतर दुसरे साम्राज्य निर्माण झाले।